origin of paramagnetism. Let's study origin of paramagnetism. Now, in case of diamagnetic substances, all the electrons are paired electrons. Every electron kashe asnar ahet paired electrons asnar ahet, and therefore they cancel each other's dipole moment. But in case of paramagnetic substances, all electrons are not paired. काय सांगतोय लक्ष देते का बघा. पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस मध्ये सगळे इलेक्ट्रॉन पेअर्ड नसतात आणि सगळे इलेक्ट्रॉन पेअर्ड नसल्यामुळे काय होणार आहे, ऑल इलेक्ट्रॉन्स कॅन नॉट कॅन्सल इच अदर्स डायपोल मुवमेंट अँड देअर फोर सम डायपोल मुवमेंट इज ऑलवेज देअर ऑन एव्हरी ऍटम. सो एव्हरी ऍटम हॅज सर्टन डायपोल मुवमेंट ऑर एव्हरी ऍटम इज अ मॅग्नेट. म्हणजे डायमॅग्नेटिक मध्ये कसं असतं, एव्हरी ऍटम इज नॉट मॅग्नेटिक कारण डायपोल मोमेंट ऑन ऍटम इज इक्वल टू झिरो. आणि पॅरामॅग्नेटिक मध्ये कसं असतं, एव्हरी ऍटम इज अ मॅग्नेटिक. आता प्रत्येक ऍटम जर मॅग्नेटिक असेल तर संपूर्ण पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स सुरुवातीला त्याला मॅग्नेटिझम नसतं. का नसतं, बिकॉज ड्यू टू थर्मल व्हायब्रेशन, थर्मल एजिटेशन, थर्मल व्हायब्रेशन, कारण प्रत्येक बॉडीला आपण रूम टेम्परेचरला ठेवतोय सध्या आणि रूम टेम्परेचर म्हणजे ड्यू टू दिस रूम टेम्परेचर ऍटम्स आर कंटिन्युअसली व्हायब्रेटिंग. ऍटम्स फक्त एकाच टेम्परेचरला व्हायब्रेट होत नाहीत आणि ते टेम्परेचर म्हणजे काय, झिरो केल्विन. लक्षात घ्या, अबोव झिरो केल्विन ऍट ऑल द टेम्परेचर्स ऍटम्स आर व्हायब्रेटिंग. काय सांगतोय मी, लक्षात येते, अबोव झिरो केल्विन ऍट ऑल टेम्परेचर्स ऍटम्स आर व्हायब्रेटिंग अँड देर इज ओनली वन टेम्परेचर ऍट विच ऍटम्स नेव्हर व्हायब्रेट. म्हणजे सॉलिडचे ऍटम जे आहेत ते कम्प्लिटली फिक्स्ड, म्हणजे एका पोझिशनला रेस्ट मध्ये असतात कम्प्लिटली, अजिबात व्हायब्रेट होत नाही. ठीक आहे, सो ड्यू टू दिस थर्मल व्हायब्रेशन दिस ऍटोमिक मॅग्नेट्स, ऍटोमिक मॅग्नेट टाइप मॅग्नेट जे आहेत किंवा जे डायपोल मोमेंट जे आहेत, दे आर रॅन्डमली ओरिएंटेड. आणि रॅन्डमली ओरिएंटेड अशाच प्रकारे असतात की ऑल ऍटोमिक मॅग्नेट्स कॅन्सल इच अदर्स डायपोल मोमेंट अँड देअर फोर नेट डायपोल मोमेंट ऑन द सबस्टन्स इज इक्वल टू झिरो. म्हणजे हे बघा कसं कसं होणार आहे, बघा लक्ष द्या पुन्हा एकदा. फर्स्ट पॉईंट विल रिमेन ऍज इट इज. First point will be as it is. So orbital and spin motion of every electron produces dipole moment. Orbital and spin motion of every electron produces dipole moment. Second point. In paramagnetic substances, in paramagnetic substances, all electrons in atom all electron in atom are not paired. आता जेवढे पेअर्ड असणार तेवढे काय करणार, एकमेकाचं डायपोल मोमेंट कॅन्सल करणार आहे. इन पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस ऑल इलेक्ट्रॉन्स इन ऍटम आर नॉट पेअर्ड अँड हेन्स दे डोंट कॅन्सल डायपोल मोमेंट dipole moment completely. Hence, every atom possesses resultant dipole moment. Hence, every atom possesses resultant dipole moment. Every atom possesses resultant dipole moment. Okay. Every atom possesses resultant dipole moment ata jyavadi external magnetic field apply kelela nasto tyavadi kay hoto all atomic magnets are randomly oriented and therefore they cancel each other's dipole moment and resultant dipole moment on the substance is equal to zero. Mhanje atom ata kay kartat ekmekacha dipole moment cancel kartat आणि सबस्टन्स वर रिझल्टंट डायपोल मोमेंट काय असणार आहे, झिरो. आणि आता एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्ड लावलं म्हणजे सपोज एक्स्टर्नल नॉर्थ पोल किंवा साऊथ पोल पॅरामॅग्नेटिकच्या जवळ आणला तर काय होणार आहे, तिथं ऑल ऍटोमिक मॅग्नेट ओरिएंट इन डायरेक्शन ऑफ एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्ड. कारण प्रत्येक ऍटम हा मॅग्नेट आहे. आता फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या, मॅग्नेटिक निडल आपण घेतली
आणि आपण एअर मध्ये धरली तर काय होते ती नॉर्थ साऊथ डायरेक्शन मध्ये रेस्ट होते. बरोबर आहे ना, नॉर्थ साऊथ डायरेक्शन मध्ये रेस्ट होते. हे बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक मॅग्नेट हा एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन जाण्याचा प्रयत्न करत असतो. तसे इथं असणारे ऍटोमिक मॅग्नेट जे आहे ते एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड लावल्यानंतर त्या डायरेक्शन जाण्याचा प्रयत्न करतात, त्या डायरेक्शन जातात. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, सगळे ऍटोमिक मॅग्नेट जे आहेत ते सेम डायरेक्शन आले की ते ऍडअप होतात. आणि ऍडअप झाल्यामुळे काय होणार आहे, नेट डायपोल मोमेंट इज प्रोड्युस्ड ऑन द सबस्टन्स अँड अट्रॅक्शन इज डेव्हलप्ड. ओके, सो दिस इज द ओरिजिन ऑफ द पॅरामॅग्नेटिझम.